हाल ही में कर्नाटक के भाजपा नेता अनंत कुमार हेगड़े के संविधान बदलने को लेकर दिए गए वक्तव्य पर रिपाई के केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले ने कहा कि संविधान बदलने की भाषा बोलने वाले हेगड़े आखिर कौन होते हैं, उन्हें भाजपा को समझाना चाहिए। आगे उन्होंने कहा कि जिन्होंने संविधान को सिर पर रखा है वे संविधान बदलने का विचार भला कैसे कर सकते हैं। नागपूर मधील सर्व पत्रकार आज या ठिकाणी उपस्थित आहे। एका पूर्वी ठरल्याप्रमाणे मी एका कार्यक्रमासाठी आलो होतो। चंद्रबुद्धी पाटील हे बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्यांचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम यापूर्वी ठरला होता। त्याप्रमाणे आज मी मुंबईवरून सकाळीच नागपूरमध्ये आलो आणि ज्या ज्या वेळेला मी नागपूरमध्ये आलो त्या त्या वेळेला आपल्याशी मी संवाद साधलेला आहे आणि आपण आपल्या आपल्या मीडियामध्ये बातम्यासुद्धा छापलेल्या आहे। एक तर 2024 ची जी लोकसभेची निवडणूक आहे, ही निवडणूक ही लोकशाहीला मजबूत करणारी निवडणूक आहे। ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक हुकुमशाहीला प्रोत्साहन देणारी निवडणूक नाही। तर जनता ज्यांच्या पाठीमागे असते त्यांना सत्ता मिळते। आजपर्यंत काँग्रेसच्या पाठीमागे जनता राहिली आणि अनेक वेळेला काँग्रेस पक्षाला देशाची सत्ता मिळाली। आता काँग्रेसचं युग हे संपलेलं आहे आणि आता एनडीएचं युग आलेलं आहे। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या दशकामध्ये घेतलेले निर्णय जे आहे, हे निर्णय घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत। एका बाजूला एनडीएची आघाडी बीजेपीच्या नेतृत्वाखाली आणि इंडिया आघाडी जी आहे, त्या इंडिया आघाडीला नेतृत्व नाही। कुठल्या तरी एका पक्षाच्या नेतृत्वाखालची ही आघाडी नाही। आमची आघाडी मात्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, बीजेपीच्या नेतृत्वाखाली आमची नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आहे। आणि मागच्या वेळेला जे एक्झिट पोल आले, जे रिपोर्ट आले होते,